आज मी पुरण न करता पुरण पोळी कशी बनवायची ते सांगणार आहे. सगळ्यात पहिले पॅन मध्ये एक चमचा तूप टाकावे. आता त्यात पाव कप बेसन पीठ टाकून 2 ते 3 मिनिट भाजून घेऊया. बेसन पीठ टाकल्यामुळे पुरणपोळी खमंग होईल. एका प्लेट मध्ये थंड होण्यासाठी ठेवावे. त्याच पॅन मध्ये 1 कप खवा टाकूया. तीन ते चार मिनिट खवा परतून घेऊया. खवा पण 1 प्लेट मध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवावा. पोळीसाठी इथे मी 1 कप गव्हाचे पीठ घेतले आहे. त्यात 1/2 चमचा मीठ आणि 1 चमचा तूप टाकूया. सगळं नीट मिक्स करून घ्यावे. थोडं थोडं पाणी घालून सैलसर कणिक मळून घेऊया. आता खव्यामध्ये 1/2 कप पिठी साखर आणि 1/2 टीस्पून विलायची पूड मिक्स करावी. सगळं नीट मिक्स करून 1 गोळा तयार करूया. हे झालं आपलं झटपट पुरण तयार. पुरणाचे 1 सारखे गोळे तयार करून घेऊया. आता 1 छोटा गोळा पिठाने कोट करून घेऊया. त्यानंतर व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे अंडाकृती आकाराची पोळी लाटायला सुरुवात करावी. आता छोटा पुरणाचा गोळा 1 बाजूने ठेवून पोळी शील करून घ्यावी. आता 1 वाटीच्या सहाय्याने गोल आकार काढून घ्यावा आणि उरलेले कणिक काढून घ्यावे. आता सगळ्या बाजूने प्रेस करून घ्यावे म्हणजे पुरण बाहेर येणार नाही. आता हलक्या हाताने पोळी लटायला सुरुवात करावी. तवा गरम झाल्यावर पोळी त्यावर टाकावी. पोळीच्या सगळ्या बाजूने तूप सोडावे. एका बाजूने गोल्डन ब्राऊन झाल्यावर पलटून घ्यावी. तुम्ही बघू शकता पोळी मस्त फुगली आहे. तुम्हाला जर वंदना रेसिपी आवडत असेल तर सबस्क्राइब बटन आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आता पोळी 1 प्लेट मध्ये काढून घ्यावी. अशा प्रकारे ही झाली खव्याची पुरणपोळी तयार. दुधासोबत सर्व करावी. जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.